नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग आठवा एन एम एम एस क्षमता चाचणी गणित लेसन नंबर फाईव्ह एक्सपान्शन फॉर्म्युले आता एक्सपान्शन फॉर्म्युलेमधील उदाहरणं समजण्याच्या अगोदर हे जे इथं फॉर्म्युले दिलेले आहेत हे फॉर्म्युले सगळं तुमच्या पाठ असणं आणि त्याचा सराव असणं आवश्यक आहे आणि हे जर असेल तर आपल्याला याच्यामधील जी उदाहरणं आहेत ते अत्यंत शॉर्ट पद्धतीनं ओवरली सोडवता येऊ शकतात त्यासाठी फॉर्म्युले हे पूर्ण पाठ करा आता Uh, हे मी तर पॉज करून तुम्ही फॉर्म्युल लिहून घेऊ शकता पहिलं आहे द कॉस्ट ऑफ वन मँगो द एका मँगोची किंमत इज फाईव्ह एक्स प्लस वन अप ऑन वाय किती आहे फाईव्ह एक्स प्लस वन अपॉन वाय देन वॉट इज द कॉस्ट ऑफ मग फाईव्ह एक्स मायनस वन अपॉन वाय मँगोज म्हणजे एका मँगोची किंमत ही आहे तर इतक्या मँगोची किंमत ही संख्या आहे एक एका मँगोची प्राइस आणि ही नंबर ऑफ मँगोज म्हणजे याचं काय करावं लागेल आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल गुणाकारा करावा लागेल मग आता इथं फायव्ह एक्स प्लस वन अपॉन वाय फायव एक्स मायनस वन अपॉन वाय म्हणजे हा कोणता फॉर्म्युला येतो तुम्ही अभ्यासल्यामध्ये ए प्लस बी ए मायनस बी आणि त्याचं उत्तर काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग फायू एक्स स्क्वेअर म्हणजे काय येईल ते ट्वेंटी फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे वन अपॉन वाय स्क्वेअर वनचा स्क्वेअर वन येतो आणि वायचा स्क्वेअर काय येतो वाय स्क्वेअर कोणतं येईल त्याच्यामध्ये पर्याय हा पहिला ट्वेंटी फाईव्ह ए स्क्वेअर मायनस वन अपॉन वाय स्क्वेअर आता हे तुम्ही मेथड वापरत नाही मेथड वापरल्यात काय का नाही आपल्याला जास्तीत जास्त शॉर्ट पद्धतीनं ही उदाहरणं सोडवायची आहेत क्वेश्चन नंबर टू ट्वेंटी सेवन ए क्यूब मायनस सिक्स्टी फोर बी क्यूब इक्वल्स टू नाईन ए स्क्वेअर प्लस ट्वेल्व ए बी प्लस सिक्स्टीन बी स्क्वेअर इन टू एम इक्वल्स टू वॉट आता या ठिकाणी हा फॉर्म्युला जो आहे याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल्स टू आणि तो काय आहे ए मायनस बी अँड ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला हा इथं जो आहे ए क्यू मायनस बी क्यूब ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ठीक आहे म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्या लगेच लक्षात आलं तरी उदाहरण सोडवतात आता याला काय करूयात या फॉर्मॅटमध्ये लिहिलं ट्वेंटी सेवन ए क्यूब ते काय मग या ठिकाणी थ्री ए क्यूब मायनस हे येईल फोर बी ब्रॅकेट क्यूब आता हे ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये आलं म्हणजे ए क्यूब आणि बी क्यूब याचं उत्तर काय या असेल पहिल्यांदा काय येईल ए मायनस बी म्हणजे थ्री ए मायनस फोर बी थ्री ए मायनस फोर बी आणि पुढं काय येईल मग ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे हे येईल ते थ्री ए स्क्वेअर म्हणजे नाईन ए स्क्वेअर प्लस ट्वेल्व हे तीन चौक बारा ए बी आणि हे प्लस सिक्स्टीन बी स्क्वेअर म्हणजे इन टू एम म्हणजे एमच्या ठिकाणी काय असणार आहे थ्री ए मायनस फोर बी ऑप्शन नंबर फोर क्वेश्चन नंबर थ्री एक्स प्लस फायू अँड एक्स मायनस एट त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी एक्स प्लस ए एन एक्स प्लस बी त्याच्यामध्ये काय असतं एक्स स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर असतो आता फॉर्म्युला मी लिहित नाही फॉर्म्युला लिहित गेलं तर मग ते व्हिडिओ खूप मोठा होईल किंवा मग ते डिटेल होईल आपल्याला ओव्हरली सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे नंतर काय असतं त्याच्यात फॉर्म्युल्यामध्ये म्हटल्यास एक्स प्लस ए एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस ए बी सॉरी इथे लिहितो खाली एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युला मात फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे काय येईल त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर नंतर ए प्लस बी म्हणजे फायू मायनस एट याची ॲडिशन काय येईल मायनस थ्री इंटू एक्स आणि याचा मल्टिप्लिकेशन याचा मल्टिप्लिकेशन काय येईल मायनस पाच आठ चाळीस फोर टी फोर टी म्हणजे कोणते येईल ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर आता इथे बघा ए स्क्वेअर अपॉन फायू मायनस बी स्क्वेअर अपॉन टू ए स्क्वेअर अपॉन फाईव्ह प्लस बी स्क्वेअर अपॉन टू आता हे सुद्धा याच फॉर्मॅटमध्ये इथं हे सेम आहे हे काय आहे से हे सेम आहे म्हणजे कोणता जो पहिला होता आपण बघितलेला ए प्लस बी अँड ए मायनस बी हा फॉर्म्युला तो काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कारण इथं एकदा सप्ट्रॅक्शन नाही एकदा ॲडिशन आहे मग इथं काही ए स्क्वेअर ए स्क्वेअरचा काय मग ए रेस टू फोर अपॉन हे किती येईल ट्वेंटी फाईव्ह मायनस बी रेस टू फोर अपॉन हे काय येईल फोर कोणता ऑप्शन यायला याच्यामध्ये मायनस ऑप्शन इथं स्क्वेअर आहे हा इथं हे फोर याचा इंडेक्स फोर आहे म्हणजे ऑप्शन ऑप्शन नंबर कायचं टू ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर फाईव्ह

हे मायनस इथं खालीच येतं फोर टू फायचा स्क्वेअर केला ट्वेंटी फाईव्ह आणि फोरच्या समोरचा फोर फाईव्ह फोर फाईव्हचा ट्वेंटी सबट्रॅक्शन झिरो 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 वन वन थाउजंड ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर सिक्स एम प्लस वन अपॉन एम इक्वल्स टू सेवन दैन एम स्क्वेअर प्लस वन अपॉन एम स्क्वेअर इक्वल्स टू वॉट आता इथे बघा हे उदाहरण इथं आपण याचा स्क्वेअर करूयात याचा आणि याचा स्क्वेअर करूयात टेकिंग द स्क्वेअर ऑफ बोथ साईड याचा जर स्क्वेअर केला तो काय असेल म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे एम स्क्वेअर प्लस टू इन्टू ए म्हणजे काय येतं एम इंटू बी बी म्हणजे काय असेल वन अपॉन एम प्लस बी स्क्वेअर म्हणजे वन स्क्वेअरचा वन येतो आणि एम स्क्वेअर इक्वल्स टू आणि हे सेव्हनचं स्क्वेअर काय असेल फोर्टी नाईन सेवनचा स्क्वेअर काय येईल फोर्टी नाही आता बघा इथे हे एम आणि हे एम कॅन्सल झालं काय उरलं इथं एम स्क्वेअर प्लस टू प्लस वन अपॉन एम स्क्वेअर इक्वल्स टू फोर्टी नाईन आपली व्हॅल्यू कशी काढायची एम स्क्वेअर प्लस वन अपॉन एम स्क्वेअर हे टू नको मग टू ए हे या साईडला गेलं देअर फोर एम स्क्वेअर प्लस वन अपॉन एम स्क्वेअर इक्वल्स टू हे टू फोर्टी नाईन मायनस टू फोर्टी सेवन युजिंग हे कोणती सप्रेशन प्रॉपर्टी ऑफ एअर इक्वेलिटी म्हणजे काय यायचं ऍन्सर फोर्टी सेवन फोर्टी सेवन ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर सेवन आता इथे पी प्लस वन अपॉन फायू पी ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू पी क्यू प्लस थ्री पी अपॉन फायू प्लस आता इथे काय सांगितली सेकंड टर्म सांगितली इथं काय विचारलं आपल्याला सेकंड टर्म बाकीचं आपल्याला काही करायची गरज नाही आणि सेकंड टर्मसाठीच काय तर फॉर्म्युला आहे ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर असं असतं ठीक आहे मग इथं थ्री इन टू एची व्हॅल्यू काय आहे पी बीची व्हॅल्यू काय आहे वन अपॉन फाईव्ह पी म्हणजे काय येईल त्याचा स्क्वेअर करायचं आपल्याला म्हणजे वन अपॉन इथे काय येईल फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह आणि पी स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह पी स्क्वेअर इक्वल्स टू थ्री आता हे इथं एक पी आहे ही दोन एक कॅन्सल होईल थ्री अपॉन ट्वेंटी फाईव्ह पी म्हणजे हे आता मध्ये काय असेल थ्री अपॉन ट्वेंटी फायू पी ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री सेम असंच याच्यामध्ये सुद्धा आहे फोर ए प्लस थ्री ए बी मायनस फायव्ह सी ब्रैकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्मला वापरायचा आहे आता इथे सिक्स्टीन ए स्क्वेअर हेच आलं इथं हे नाईन पाहिजे होतं नाईन बी स्क्वेअर हे ट्वेंटी फायव हे चाललं आता इथं आपली एमची व्हॅल्यू काढायची बी सी बी आणि सी आणि ए आणि सी हा दिलेला आहे म्हणजे काय काय असतं इथं तर फॉर्म्युल्यामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी काय असेल त्या ठिकाणी टू ए बी मग या ठिकाणी हे टू एची व्हॅल्यू काय असेल फोर ए आणि बीची व्हॅल्यू काय आहे थ्री बी फॉर्म्युला मी लिहिलेला नाही आहे हे किती टू फोर एट एट ट्वेंटी फोर ए बी ट्वेंटी फोर ए बी ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर वन अपॉन वाय प्लस फोर वन अपॉन वाय मायनस नाईन इक्वल्स टू वन अपॉन वाय स्क्वेअर मायनस बी मायनस थर्टी सिक्स आता या ठिकाणी कोणता फॉर्म्युला जो आपण अगोदर वापरलेला नाही एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी एक्स प्लस ए एक्स प्लस बी इथं काय येतं एक्स स्क्वेअर म्हणजे ही पहिली टर्म आली दुसरी टर्म काय असते दुसरी टर्म ए प्लस बी इंटू एक्स दुसरी ट्रम काय असते ए प्लस बी इन्टू एक्स त्या फॉर्म्युल्यामध्ये कोणता तो इथं वरापुजरा आपण घेतला होता हा इथे हा हा फॉर्म्युला तो या फॉर्म्युल्याचा आपण वापर करतोय आता इथे हे मग इथं ए एचे व्हॅल्यू काय आहे बघा फोर फोर मायनस फायू फोर म्हणजे फोर मायनस नाईन म्हणजे काय येईल ते मायनस फाईव्ह आणि एक्स एक्स म्हणजे काय वन अपॉन वाय वन अपॉन वाय मायनस फायू अपॉन वाय आता ऑलरेडी तर मायनस साईन दिलेलं आहे मग बी ची व्हॅल्यू काय लागेल आपल्याला फाईव्ह अपॉन वाय ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर टेन आता इथं सुद्धा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब या फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे त्याच्यामध्ये पहिली जे टर्म आहे काय फॉर्म्युला येतो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू ठीक आहे आता इथे आपल्याला ही टर्म काढायची आहे कोणती ही टर्म काढायची आहे मग या ठिकाणी ए या ठिकाणी ए काय आहे बघा आता इथं मग थ्री इंटू ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर तिकते सिक्स्टीन एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इन्टू बी बी काय आहे हा वाय अपॉन फोर एक्स वाय अपॉन फोर एक्स आता इथं काय कॅन्सल होईल बघा वाय इथं हे एक्स स्क्वेअर म्हणजे दोन एक्स आहे तिथं एक्स एक आहे एक, एक म्हणजे हा कॅन्सल होईल इथं एक उरेल ठीक आहे इथं दोन आहे तिथे एक हा कॅन्सल होईल या ठिकाणी एक उरेल आता हे फोर बघा फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन मग काय उरलं या ठिकाणी हे थ्री इंटू फोर टुवे एक्स अपॉन वाय ट्वेल्व एक्स अपॉन वाय ट्वेल्व एक्स अपॉन वाय ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर क क्वेशन नंबर इलेवन फोर्टी वन क्यूब इक्वल्स टू फोर्टी प्लस वन क्यूब आता हे सुद्धा आपण ए प्लस बी याच फॉर्म्युलाचा यूज करायचं आहे इथं ए क्यूब दिलेलं आहे दुसरं काय पाहिजे आपल्याला तर इथं काय करायचं आहे थ्री ए स्क्वेअर बी थ्री ए स्क्वेअर बी ज्यांचे फर्म्युले पार्ट असतील त्यांना हे लगेच लक्षात येत असेल आता इथं थ्री इन टू ए स्क्वेअर ए स्क्वेअर काय या ठिकाणी हा ए आहे आणि हा बी आहे याचा स्क्वेअर काय तो फोर फोर सिक्स्टीन हंड्रेड ना चाळीस वर्ग येईल चार चौक सोळा शून्य शून्य इन टू बी बी काय आहे इथं वन म्हणजे काय येईल ते झिरो झिरो आणि ती फोर्टी एट सिक्स्टीन थ्री जा फोर्टी एट हंड्रेड ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर ट्वेल्व आता या ठिकाणी बघा टू ए प्लस बी क्यूब आणि टू ए मायनस बी क्यूब इक्वल्स टू आता याच्यामध्ये काय होतं आहे एक्स प्लस टू टू uh, बी क्यूब विचारले आणि एक्स सेवन विचारले आता हे टू ए प्लस बी आणि टू ए मायनस बी आता याचं हा हा फॉर्मुला यूज करून काय होणार आहे अनेक टर्म हे कॅन्सल होणार आहे तुम्ही अशी उदाहरण पुस्तकात सोड सोडवलेली आहे म्हणजे इथं हा ए हा कॅन्सल होईल याचा क्यूब केल्यानंतर आणि दुसरी टर्म पण कॅन्सल होईल ठीक आहे आपण हे सोडूयात थोडासा वेळ लागेल काय हरकत नाही काय येईल ते ए क्यू म्हणजे काय येईल ते एट ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी थ्री इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय फोर फोर थ्री झा टुवे टुवेल् ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर म्हणजे थ्री सिक्स ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू प्लस बी क्यू आता इथे मायनस टू ए म्हणजे काय येईल ते एट ए क्यू इथं आता हे काय असेल इथं मायनस ट्वेल्व ए स्क्वेअर बी हे सेम हे आता इथं हे आणि प्लस सिक्स ए बी स्क्वेअर आणि हे मात्र मायनस बी क्यू आता हे ब्रे ब्रॅकेट मायनस साईन असल्यामुळं हिचं साईन सगळे चेंज होतात मग म्हणजे शेवटी कसं लिहिता ए क्यू प्लस टुवेल्व ए स्क्वेअर बी प्लस सिक्स ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू आता हे मायनस असल्यामुळे सगळे साइन चेंज होतील हे प्लसचं काय होईल मायनस एट ए क्यू हे हे काय होईल ते काय नाही आता हे मायनस आहे हे प्लस टुवेल्व ए स्क्वेअर बी हे मायनस सिक्स ए बी स्क्वेअर आणि हे प्लस बी क्यूब आता या ठिकाणी काय होतंय हे प्लस एट ए क्यूब मायनस ही कॅन्सल झालं हे आणि हे कॅन्सल झालं नंतर हे प्लस प्लस आहे हे मायनस आणि प्लस हे कॅन्सल झालं काय बोललं मग या ठिकाणी ट्वेल्व प्लस हे ए लाईक टर्म झाल्या हे लाईक टर्म झाल्या ट्वेंटी फोर ए स्क्वेअर बी प्लस हे काय टू बी क्यू म्हणजे आपल्याला काय व्हॅल्यू आहे या ठिकाणी इथं उदाहरण आहे ते इथं ट्वेंटी फोर ए स्क्वेअर बी ट्वेंटी फोर ए स्क्वेअर बी ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री एचं अँसर येतं अशा उदाहरण तुम्ही शाळेच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेली आहेत क्वेश्चन नंबर थर्टीन इथं सुद्धा त्याच प्रकारचं आहे इथं सुद्धा काय होतंय एक्स मायनस टू वाय प्लस फाईव्ह स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू वाय मायनस फाईव्ह स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर हे सोडवलं आणि हे सोडवल्यानंतर सगळे असेच याप्रमाणे इथं टम काय होतात ते कॅन्सल होतात फक्त आता इथं काय होणार आहे इथं वायचं आपल्याला दिलेलं आहे इथं काय दिलेलं आहे वाय म्हणजे वाय कशामध्ये येईल बी सीमध्ये हा म्हणजे हा ए म्हटलं याला बी म्हटलं याला सी म्हटलं ए बी सी असं म्हटलं तर बी सीमध्ये काय येईल वाय येईल मग इथं बी सीचं काय येतो टू बी सी असं येतं बघा इथे आता हे हो टू बी सी याची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी टू बी सी म्हटलं तर टू इन्टू काय हे फाय टू फा, टू टू जा फोर फोर फाय जा ट्वेंटी म्हणजे मायनस ट्वेंटी वाय ठीक आहे आणि इकडं काय येईल इथे हे मायनस आहे हे प्लस आहे हे काय होईल मग प्लस ट्वेंटी वाय परंतु ब्रॅकेटच्या बाहेर मायनस सेन एस ट्रॅम्ह ते काय होईल परत नंतर मायनस ट्वेंटी वाय मायनस ट्वेंटी मायनस नाही सॉरी काय येईल ते मायनस फोर्टी वाय मायनस फोर्टी वाय इथं वाय दिलेलं आहे म्हणजे तिचं कोइफिशन काय असेल मायनस फोर्टी ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर्टीन वाय स्क्वेअर प्लस एट वाय स्क्वेअर मायनस टेन इक्वल्स टू वाय रेस टू फोर आता हे इथं टर्म विचारली आहे एम वाय स्क्वेअर आता याच्यामध्ये परत कोणता अगोदर वापरलेला फॉर्म्युला एक्स प्लस ए एक्स प्लस बी एक्स प्लस ए एक्स प्लस बी काय होईल सॉरी वाय स्क्वेअर म्हणजे काय वाय रेस टू फोर प्लस ए प्लस बी म्हणजे एट प्लस मायनस टेन म्हणजे ते काय या ठिकाणी मायनस टू आणि इन टू एक्स असतं म्हणजे वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस आणि ए बी म्हणजे ए टी ते ए टी ऑल दिलेलं आहे एम वाय स्क्वेअर म्हणजे कोइफिशियंट काय झालं कॅन्डी मायनस टू म्हणजे एमची व्हॅल्यू काय असेल मायनस टू एक मिनट मायनस टू येईल का इथं मायनस ऑलरेडी साईन दिलेलं आहे म्हणजे ते काय येईल इथं एम फक्त काय असेल पॉझिटिव्ह टू असेल इथं ऑलरेडी मायनस आहे म्हणजे ह्या पूर्ण टर्मची मायनस टू वाय स्क्वेअर येते आणि इथं ऑलरेडी मायनस एन दिसल्यामुळे इथं एमच्या ठिकाणी काय असेल फक्त टू म्हणजे पॉझिटिव्ह टू ऑप्शन नंबर थ्री लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फिफ्टीन एम मायनस ए एन क्यूब इक्वल्स टू एम क्यू मायनस फिफ्टीन एम स्क्वेअर एन प्लस सेव्हन्टी फाईव्ह एम एन स्क्वेअर मायनस वन ट्वेंटी फाईव्ह एन क्यूब फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए आता या ठिकाणी ए म्हणजे ही लास्ट टर्म आहे ही काय इथं वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह एन क्यूब म्हणजेच काय असेल एचे व्हॅल्यू हे कशाचा क्यूब आहे वन ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह म्हणजे एचे व्हॅल्यू काय असणार या ठिकाणी फाईव्ह इथं काय असेल ते टर्म ते काय असेल मग एम मायनस फायू एन असं असेल एम मायनस फायू एन ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर हे उदाहरण समजण्यासाठी ह्या फॉर्म्युल्याचं जास्तीत जास्त सराव असणं आवश्यक आहे